अपघाताचं राजकारण कसं पेटलंय पाहूया टॉप 9 बातम्यांमध्ये. पुणे अपघात प्रकरणात राजकीय दबाव कोणी टाकला याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं. सुप्रिया सुळे यांचा हल्ला बोल. महायुतीतील तिघांमध्ये काही योग्य चालत नाही ते दिसतंय. सुप्रिया सुळेंची टीका. राजकीय दबाव कोण टाकत होत, कोणी फोन केला, कुणामुळे बेल मिळाली या सगळ्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र सरकारला, राज्याला आणि या देशाला दिलं पाहिजे. पुणे पेटत असताना सागर बंगल्यावरचे बॉस काय करत होते? पुण्यात गुंडांची फौज भाजप नेत्यांच्या हाताखाली काम करते. फडणवीस त्याला ताकद देतात. बिघडलेलं पुणे ही भाजपची देण. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप. बिघडलेलं जे पुणे आहे हे सगळी भाजपची देण आहे असा आमचा थेट आरोप आहे. पुण्याची जेवढी गुंडांची फौज आहे ती पुण्यातल्या भाजपच्या नेत्यांच्या हाताखाली कामकाज करते. यांना ताकद देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. काही दिवसांपासून पुण्याच्या पालकमंत्र्यांची भेट नाही. दुष्काळ, पाणीटंचाई, अवकाळी पाऊस इत्यादी प्रश्न असताना पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत? सुप्रिया सुळेंचा सवाल. नेहमी फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प का? पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचे वकील पवारांचे निकटवर्तीय आमदार नितेश शिराणेंची टीका. देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे साहेब या प्रकरणावर गप्प का? कारण का अगरवालजींना जो काही वकील दिलेले असे आम्ही ऐकतो, आम्ही जे काही वाचलेलं आहे ते पवार साहेबांचे अतिशय निकटवर्तीय आहे असं आम्ही ऐकतोय. नितेश राणे नेमक्या कोणत्या पवारांबद्दल बोलले ते त्यांनीच सांगावं. सुप्रिया सुळेंचा नितेश राणेंवर पलटवार. नाव गाव पत्ताच माहिती नाही, हा माणूस कोण आहे मी ओळखत पण नाही त्याला. तर मग कुठल्या पवारांबद्दल बोलतायत? ज्यांनी आरोप केला ना त्यांनीच, त्यालाच प्रश्न विचारा ना कुठल्या. पुणे अपघात प्रकरणात पोलीस आयुक्तांनी पैसे खाल्ले. तपास अधिकारीच डिफॉल्टर आहे, त्याने वरिष्ठांना पैसे पोहोच केले. दंगेकरांचा आरोप. तर पुणे पोलिसांचा कार अपघात प्रकरणात हलगर्जीपणा, राजकीय हस्तक्षेप होता का? नाना पटोलेंचा सवाल. आयुक्तांनी ज्याच्यामध्ये पैसे घालले पुराय मागे जे असेल तर कुठल्या तरी संस्थेमार्फत याची चौकशी झाली पाहिजे. ज्या गृह खात्याच्या संस्थेत किंवा वेगळ्या संस्था लावून याची चौकशी झाली पाहिजे. या चौकशीमध्ये पोलीस आयुक्त ज्याच्यामध्ये डिफॉल्टर आहे. गृहमंत्री फडणवीस पोलीस आयुक्तांना पाठीशी घालत आहेत. आमदार सुनील टेंगरे कोणाच्या मदतीला गेले? फडणवीसांवर निशाणा साधत नंबदा जानवे यांचा सवाल. राज्याचे गृहमंत्री तिथल्या पोलीस आयुक्ताला, तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात हे अतिशय दुर्दैवी आहे. दोन लोकांचा जीव घेणाऱ्याला सोडलं जातं अशा प्रकारची वाईट स्थिती या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेची निर्माण झालेली आहे. अजित पवार गटाचे आमदार सुनील टेंगरे यांच्या विरोधातील पोलीस आयुक्तांकडे तक्रार. वंचित बहुजन आघाडीने केली गुन्हा दाखल करण्याची मागणी. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत मागणी केली आहे.